श्रीनिवास वनगा यांचा शिवसेना फक्त वापर करते त्यांचा पराभव झाला की मातोश्रीची दार त्यांना कायमचे बंद होतील अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे पालघर पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची नालासोपाऱ्यामध्ये सभा झाली आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर ही टीका केली आहे सध्या मुख्यमंत्री बोलतात थेट जाऊ या सभेत बंधू भगिनी चिंतामण वनगांना खरी श्रद्धांजली काय असेल तर ती खरी श्रद्धांजली त्यांच्या निधनानंतर त्याच जागेवर भाजपचं कमळ फुलणं ही चिंतामळ वनगांना खरी श्रद्धांजली असेल आणि म्हणून आम्ही हा निर्णय केलाय की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपल्याला निवडून द्यायचा आहे तुमचा आशीर्वाद द्या मी तुम्हाला वचन देतो की या ठिकाणी तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहू आणि जे परिवर्तन तुम्हाला हवं आहे जो विकास तुम्हाला हवा आहे जे वंचितांपर्यंत कार्यक्रम तुम्हाला न्यायचे आहेत राजेंद्र गावितांच्या माध्यमातनं ते पोहोचवण्याची हमी मी आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी या लोकसभेचं भाषण सध्या झालेलं आहे आणि या भाषणामध्ये त्यांनी शिवसेनेवर टीका केली काय नेमकी टीका केली ऐकूया मला या गोष्टीचं दुःख वाटत की ज्यांना आम्ही मित्र म्हणून जवळ केलं जे आमचे मित्र आहेत आणि ज्यांच्या अडचणीच्या प्रत्येक काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहतो अशांनी ही जी वागणूक या ठिकाणी दिली खऱ्या अर्थानं तीन तारखेला ज्यावेळी तो प्रवेश त्यांनी घेतला माझा सवाल आहे जर वनगा कुटुंबाबद्दल तुम्हाला एवढा स्नेह होता तर आपल्या मित्राचा मुलगा जर आपल्या घरी आला आणि त्यांनी दुःख व्यक्त केलं तर आपण पहिलं काम काय करू त्याला हे सांगू तू लपून बस आणि मी तुझ्या बापाच्या विरुद्ध संघर्ष करतो आपण त्याला पहिले हे सांगू की अरे बाबा असं नाही आहे काही अडचण असेल तर मी बोलतो आणि आपल्या मित्राला फोन करून सांगू बाबा रे काहीतरी कोणीतरी तुझ्या मुलाला भैकवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे परंतु मनामध्ये काळबीर होतं या ठिकाणी वनगांना तिकीट काही निवडून आणण्याकरता दिलेलं नाही त्यांच्याबद्दल फार सहानुभूती आहे म्हणून दिलं नाही मी तुम्हाला लिहून देतो एकतीस तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल आणि त्या ठिकाणी श्रीनिवासचा पराभव होईल त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचं दार देखील त्याला बंद होईल ज्या मातोश्रीमध्ये समोरच्या दाराने ते गेले त्यानंतर त्या, त्या मातोश्रीचं दार त्यांना पाहायला देखील मिळणार नाही पण भारतीय जनता पक्षाचं वनगा हे कुटुंब त्या आहे त्यानंतर देखील आम्ही त्यांचं स्वागत करू श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे